तर विधानसभा मतदारसंघावर कुणीही दावा करू नये असा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलंय. लोकसभेतील उणीवा विधानसभेत भरून निघतील अशी माहिती देखील सुनील तटकरेंनी दिली आहे. महाराष्ट्रात लवकरच सन्मान यात्रा सुरू करणार असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलंय. आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सर आहेत. सर काय सांगाल, आज मेळावा पार पडत आहे, काय सांगाल आज, काय कोणती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसन्मान रॅली आज आम्ही या ठिकाणी बारामतीला घेतो आहोत. एक अभूतपूर्व असा अर्थसंकल्प अजितदादांनी त्या ठिकाणी मांडला. या योजना भवितव्याच्या कालावधीमध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होणार आहेच, पण महायुतीचे सुद्धा सगळेच घटक पक्ष त्या दृष्टिकोनातून तयारी करतायत आणि या साऱ्याची सुरुवात आज आम्ही बारामतीपासून या ठिकाणी करतो आहोत. सर, निवडणूक विधानसभेची निवडणूक थोड्या 2-2.5 महिन्यावरती आलेली आहे. एकंदरीत महायुतीतील तिन्ही पक्षांकडून जागेसाठी अनेक ठिकाणी वेगवेगळा दावा केला जात आहे. एकंदरीत जागा वाटपाचं कसं सूत्र असेल आणि कशा पद्धतीने उमेदवारी दिली जाईल? दावा कोणीही करू नये असं निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला आहे. जागा वाटप हे सन्मानपूर्वकच नक्की त्या ठिकाणी होईल. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या काही उणीवा राहिल्या होत्या त्या दूर करण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. तर आजचा मेळावा म्हणजे विधानसभेचं रणशिंग फुंकलं असं समजायचं का? रणशिंग फुंकलं असं आपण समजू शकता. स्वाभाविकच 3 महिन्यावरती निवडणुका येत आहेत. एक जनसन्मान यात्रासुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करणार आहोत. दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची मी अधिकृत घोषणासुद्धा त्या ठिकाणी करणार आहे. दीपक काबरे, TV9 मराठी, बारामती.